विजेतील प्रभाग 7 मध्ये उपमहापौर आनंदा देवमाने आणि नगरसेवक गणेश माळी यांच्या वतीनं गरीब गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं DOSP संदीप सिंग गिल यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्यामुळे नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रभाग 7 मध्ये उपमहापौर आनंदा देवमाने आणि नगरसेवक गणेश माळी यांच्या वतीनं गरीब गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं DOSP संदीप सिंग गिल यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. यावेळी पोलिसांच्या वतीनं या भागातील नागरिकांना कोरोना आजाराबाबत प्रबोधन करण्यात आलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब आळतेकर, सहायक पोलीस निरीक्षक इंद्रजित वर्धने यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वार्ड क्रमांक 7 मध्ये झारीबाग झोपडपट्टी, शासकीय दुधेरी झोपडपट्टी, आपली पत्र्याची जाळ, या ठिकाणी जवळजवळ 1,625 कुटुंब आम्ही 300 कुटुंबाचं नियोजन केलं आहे की प्रत्येकांना घरात किट द्यायचं, लोकांनी घराच्या बाहेर पडायला नाही पाहिजे, यांची ही सगळी हातावरची पोट आहेत, त्यामुळे दररोज कमावं आणि खावं अशा परिस्थितीतले हे लोक आहेत. तर यांना मदत म्हणून आमच्या वार्डाच्या वतीने आमचे मित्र सहकारी मित्र गणेश माळीसाहेब आणि मी बाबासाहेब आळतेकर, आमचे असलमबाई चिवटी डॉक्टर, या सगळ्यांनी आज इथं उपस्थित राहिलात आणि आपल्या याचं वाटप चालू केलात, त्याबद्दल या सर्वांचा आभारी आहे. आणि पोलिसांनीसुद्धा गिलसाहेबसुद्धा स्वतः आले आणि त्यांनी सांगितले की डिस्टन्सचं अंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे, डिस्टन्स अंतर, आणि लोकांनी घराच्या बाहेर पडू नये अशी आम्ही कळकळीची विनंती जनतेला करतो आणि थांबतो.